पहिला पार्ट बघितला असेल क्लीनिंगचा, तर तेव्हा मी प्लास्टिकचे जे डबे होते ते टाकले होते डिशवॉशरला, ते काढायचे, ते काढून तुम्हाला दाखवायचे होते की कसे निघाले, काय झालं त्या प्लास्टिकच्या डब्याचं, ते नंतर दाखवणारच आहे. फर्स्ट पार्ट मध्ये तुम्ही बघितलं मी टाकताना वगैरे डिशवॉशरमध्ये सगळं बघितलं, आणि आता सेकंड पार्ट मध्ये मी तुम्हाला कसे निघाले ते दाखवणार आहे. आणि आज काचेचे भांडे पण लावायचे मला डिशवॉशरला, म्हणजे माझं आजचं काम पूर्ण क्लिनिंगचं होऊन जाईल. उद्या नुसते मी भांडे लावून देईल, सगळे रचून देईल, म्हणजे पूर्ण ठेवून देईन, नीट ऑर्गनाईज करेल उद्या. आणि तेच नंतर मग कालचा जो फर्स्ट पार्ट होता ना क्लिनिंगचा, तेव्हा मी आम्ही इकडे गेलो होतो, डोंगरेला गेलो होतो, आणि तेच तिथून मी वस्तू आणलेल्या आहेत, खूप छान वस्तू आणलेल्या आहेत. लास्ट दिवस होता शेवटचा, तर तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट म्हणजे मी ही सिरॅमिकची पॉट आणलेली आहे, इतकी छान आहे, जोडी आहे, एक छोटा स्क्वेअर आहे, एक मोठा स्क्वेअर आहे, खूप मस्त आहे, एकदम क्यूट आहे. तर याच्यात मी इंडोर प्लांटच लावणार आहे, तर खूप छान आहे, बघू शकता, एकदम मस्त आहे. तर असे आणलेले आहे, लास्ट दिवस होता त्यांचा जायचा, तर मग पटकन गेलो, खूप गर्दी होती आणि मस्त छान भेटलेलं आहे. आणि कॅन्डल होल्डर मध्ये टाकण्यात ठेवण्यासाठी कॅन्डल सुद्धा आलेली, ती सुद्धा तुम्हाला दाखवली दाखवली ना कॅन्डल. तर इथे मी आणलेले आहे डोनट वॉस, ज्या तिथे ठेवायला छोटे छोटे डोनट वॉस टाईपच आणलेले आहे. थपके आला माझं सर, आणि माझा स्वयंपाक बाकी आहे, तर मी पटकन स्वयंपाक करून घेणार. आता हे संपल्यानंतर तुम्हाला प्लास्टिकचे डबे आहेत ते दाखवणार, आणि मग स्वयंपाक करून घेणार, त्याच्यानंतर मग काचेचे जेवढ्या बरण्या असतील ना, जेवढे भांडे असतील तेवढे आपण डिशवॉशरला लावू. तर ते तुम्हाला दाखवते डोनट वॉस. फर्स्ट म्हणजे ब्लॅक कलरचं, किती सुंदर ही बघू शकता, एकदम मस्त आहे, आणि इतकं छान आकार आहे ना, दाखव दाखव. तर इथं बघू शकता किती छान आहे आकार, आणि एकदम डिफरंट आहे. केअर नको ते पडेल हे ना, नको नको, देते तुला थांब, हो देते. तर बघू शकता इतकं छान आकार आहे. तर मी हे डोनट वास आहे ना माझं गोल, त्याचा तिथंच ठेवण्यासाठी आलेला आहे, छान आलेला आहे, आणि इतकं मस्त आकार आहे. हे एक आहे ब्लॅक, एक ग्लॉसी आहे हे, आणि एक मॅट मध्ये आलेला आहे, तर ते थोडा स्क्वेअर आकार आहे. तर बघू शकता हे मॅट मध्ये आणलेला आहे, तर त्याचा स्क्वेअर आकार आहे असा. असे दोन डोनट वास, डोनट नाही म्हणून वेगळा आहे ते, पण डोनट वास आहे ना त्याच्या शेजारी तिथे समोर ठेवण्यासाठी. तर हा मॅट ब्लॅक आहे आणि हा ग्लॉसी ब्लॅक आहे. तर तुम्हाला कोणता याच्यात आवडला ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघू शकता असा आकार आहे, हा थोडासा वेगळा आकार आहे, वेगळा शेप आहे याचा, आणि याचा स्क्वेअर स्क्वेअर रेक्टॅंगल असा शेप आहे, बघू शकता खूप छान आहे. आणि याच्यामध्ये मी काय ठेवेल ते तुम्हाला नंतर दाखवेलच जेव्हा ठेवेल तेव्हा, पण असे दोन आणलेले आहे. आणि आपले सिरॅमिकचे पॉट, त्याच्यामध्ये असं इंडोर प्लांट्स लावणार मी. आणि हो, कॅन्डल होल्डर घेतलं होतं ना मेटलचं, त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी मी ही आर्टिफिशियल म्हणता आर्टिफिशियल म्हणू आपण कॅन्डल आणलेली आहे. तर तुम्हाला दाखवते जी ओरिजिनल कॅन्डल आहे ना ती पण आणणार आहे मी नंतर दिवाळीमध्ये, जेव्हा लक्ष्मीपूजन वगैरे असेल तेव्हा लावेल मी, जी स्मेलवाली असते म्हणजे छान फ्रेग्रन्सवाली असेल ती आणणार आहे. तर ही आर्टिफिशियल मी आणलेली आहे सध्या, म्हणजे कायम लावण्यासाठी संध्याकाळचे वगैरे. तर बघू शकता किती छान आहे, आणि इतकं मस्त हलते ना ती, बघू शकता. अशा पद्धतीने हलते, खूप छान दिसते ना.
आणि भरपूर उजेड पण आहे. तुम्हाला मी लाईट बंद करून सगळं दाखवते. तुम्हाला सगळं लाईट बंद करून मग दाखवते. किती छान दिसते, एकदम ग्लॉसी आणि रिअल वाटते एकदम ना अशी. आणि त्याचं हे पण असं वाटतं की कॅन्डलच लावलेली, बघू शकता. एकदम छान दिसते. तर अशी कॅन्डल घेतलेली आहे मी, आता लाईट लावते. तर ह्या पद्धतीची कॅन्डल घेतलेली आहे मी. तर एवढं घेतलेला आहे. आता जेव्हा मी मेटलच्या कॅन्डल होल्डरमध्ये ठेवेल ना थोड्या वेळाने, तेव्हा दाखवेल तुम्हाला. तर हे पण मी ठेवेल ना, कुठे ठेवेल ते पण दाखवेल थोड्या वेळाने. तर चला आता मी पटापट स्वयंपाक करून घेते. आणि तर आता प्लॅस्टिकचे भांडे, म्हणजे प्लॅस्टिकचे डबे आहे ना, ते कसे निघाले ते बघू आपण. तर बघू शकता इथे सगळे प्लॅस्टिकचे आपले डबे आणि एकदम सुकून निघालेले आहे. एकदम असं निघालेले आहे बघू शकता. आणि इथे वरच्या बरण्या, त्या पण एकदम मस्त निघालेले आहे. थोडं थोडं याच्यावर पाणी आहे बघू शकता, साचलेलं, पण एकदम छान आहे झाकणतं बघू शकता. एकदम मस्त निघालेले आहे, खूप छान निघालेले आहे. आता मी एका याच्यात काढून ठेवते सगळे. तर बघू शकता आपले डिशवॉशरमध्ये प्लॅस्टिकचे भांडे असे निघाले आहे बघू शकता. तर ही मॅट जी आपण घेतली होती ना, तर ती मागच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये, ती आता याच्यात टाकून घेते कॅबिनेटमध्ये. आणि इथं स्वच्छ निघालेलं आहे एकदम व्हाईट बघू शकता पूर्ण. तर आता टाकून घेते. आता हे प्लॅस्टिकचे डबे पण मी एका याच्यात काढून घेते एका मोठ्या जाळीमध्ये. याच्यामध्ये आता मी सगळे प्लॅस्टिकचे काढून घेते. तर इथून मी सगळे डिशवॉशरमधले आपले प्लॅस्टिकचे ज्या बरण्या मी मागच्या व्लॉगमध्ये टाकलेल्या, ते ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते काढून. तर बघू शकता इतक्या छान निघालेल्या आहे. तर काही ना कसं वाटतं की डिशवॉशर म्हणजे मशीन आहे आणि खूप गरम पाणी येत असेल आणि जे प्लॅस्टिकचे भांडे ते असे वितळून जात असेल, तर तसं काहीच नाही. इतकी छान निघतं, त्याच्यामध्ये गरम पाणी येतं हो त्याच्यात येतं, पण असे एवढं म्हणजे गरम हीट म्हणजे असं जास्त की वितळून जातील असं काहीच नाही होत. प्लॅस्टिकचे उलट इतके छान निघतात प्लॅस्टिकचे, काचेचे खूप भारी निघतात भांडे. तर तुम्हाला दाखवते मी, बघू शकता किती छान निघालेले आहे सगळ्या बरण्या. तर आता मी तुम्हाला जवळून दाखवेलच आणि झाकणत. तुम्ही बघितले की आज पूर्ण माझे भांडे पूर्ण घासले जातील. आता काचेचेच राहिले फक्त, बाकी सगळे घरातले सगळे भांडे घासलेले आहे मी दिवाळीचे. तर काचेचे भांडे मी आता स्वयंपाक झाल्यानंतरच टाकेल त्याच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला दाखवतेच. आणि मग उद्या सगळे मग ऑर्गनाईज करणार भांडे. आता प्लॅस्टिकचे आहे थोडेफार ओले आहे, वरचं थोडंसं ओलं आहे कारण पाणी साचतं ना त्याच्यावरती आहे. बाकी मग रात्रभरात पूर्ण सुकून जातील ते आणि उद्या मस्त मी भरून ठेवणार. तर आता मी पटापट स्वयंपाक करून घेते, त्याच्यानंतर काचेचे भांडे काढू आणि डिशवॉशरला लावू आणि तुम्हाला पण दाखवते की कसं काय होतं काचेच्या भांड्यांचं, कसं होत निघतात वगैरे. तर चला आता मी स्वयंपाक करते पटापट. आणि आजचा स्वयंपाक मी साधा सिंपल पोळ्या भात आणि मसूरची डाळ वगैरे करेल आणि बघते भाजी करायचं काय करायचं. तर चला कर. तर माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही बघितलं असेल मी मसूरची डाळ आणि
भात पोळ्या केलेल्या आहे आणि आता म्हटलं चला आता भांडी लावून देऊ आपण काचेचे. त्याच्यानंतर मला मग हे पण भांडे लावा लागतील जे आपले आहे ना रेग्युलर जे रोजचे भांडे ते सुद्धा साठलेले आहे तर ते लावा लागतील. आणि आपले प्लॅस्टिकचे भांडे मी ह्या साईडला ठेवलेले आहेत बघू शकता इथे एकदम म्हणजे सुकून जातील सकाळी मग मी तिथेच भरून आणि ठेवून देईल कॅबिनेट्समध्ये म्हणजे आपल्या ड्रावर्समध्ये. तर आता काचेचे भांडे काढून घेऊ. तर पहिल्यांदा इथे सुरुवात करते इथे काढून ठेवते आणि मग त्यातलं साबण सगळं काढून घेणार. आता तुपाचा आहे तर हा नाही घासत कारण तूप आहे ना तर तो नाही घासणार मी. तो मी बाजूला ठेवते इथे कारण उद्या मी कॅबिनेट पण पुसून घेईल. तर त्याच्यामध्ये पेठा आहे तर तो पण खराब झालेला आहे वाटतं मला असं वाटतंय तर बाजू ठेवते. मीठ पण काढून घेते हे. चला आता पटापट काचेची भांडे काढून घेऊ. काचेचे भांडे पूर्ण सिरॅमिकचे आणि काचेचे सगळे काढलेले आहे तर ते त्यात लावून देईल. आणि इथले आता आहे ना बदल्या त्यातलं सगळं काढून ठेवते वाट्यांमध्ये. तर ह्या वाट्यांमध्ये काढून ठेवते सगळं. तर याच्यात चिंच आहेत चम्मच जेवढे होते ना तेवढे काढून घेतलेले आहे. तर आता लावून देते म्हणजे मला एक्स्ट्राचे भांडे जे आहे ना ते पण घासावं लागतील. तर याला बघू आता काचेच्या याला लावून देऊ आपण. तर आता मी लावून देते. तर पहिल्यांदा इथे मोठे मोठे भांडे ठेवून घेणार हे आहे ना मोठे मोठे काचेचे ते दरम्यान ठेवून घेते. आणि इथे छोट्या बनण्या सगळ्या तर इथे सगळे ग्लासेस ठेवून घेणार. तर इथे मी सगळे आता काचेचे ज्या बरण्या वगैरे छोटे छोटे आहे ना त्यावरती ठेवते आणि खाली सगळ्या मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहे बघू शकता तुम्ही. तर याच्यात सिरॅमिकच्या पण इतक्या छान निघतात ना सिरॅमिकच्या बरण्या असो छोटे छोटे वाट्या डिश
तर आता इथे सिरॅमिकची बघू शकता मी, एक माझ्याकडे जार होतं ते टाकते, पंपकिन जार वगैरे आहेत सिरॅमिकचे, तर ते पण टाकलेले आहे, ग्लासेस टाकलेले आहे. तर आपल्याला कसं काचेची भांडे आपण हाताने घासतो तर खूप म्हणजे तुटायची शक्यता असते, पण याच्यामध्ये लावून दिल्या ना तर तुटायची शक्यता नाही, काहीच नाही, टेन्शन नाही कसलं, आणि एकदम सुकून निघतात, इतके कोरडे निघतात होऊन ना. तर तेच तुम्हाला नंतर दाखवते झाल्यानंतर कसे निघतात वगैरे, तुम्ही बघणारच नंतर. तर तेच आता मी पटापट छोटछोट्या ज्या बनण्या आहे ना त्या सगळ्या त्याच्यात वरती ठेवते, झाकण वगैरे ते सगळे वरती ठेवते. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी जे काचेचे भांडे वगैरे ठेवत असते. आणि आपण तर तुम्ही बघितलं असेल मी सगळे काचेचे भांडे पूर्ण जेवढे होते ना तेवढे लावले. तर बघू शकता इथे सगळे छोटे भांडे ठेवलेले आहे, म्हणजे छोट्या बरण्या, ग्लासेस, कप्स, सिरॅमिक असो. आता हे झाकण बघू शकता मी इथे ठेवली ह्या ठिकाणी. तर आता ती लोड करून देते. आणि इथे बघू शकता सगळ्या मोठ्या मोठ्या बरण्या, जे मोठे मोठे आहे ना ग्लासेस वगैरे, ते सगळे इथे ठेवलेले आहे. आणि हे ग्लास आहे ना असे अडकून दिलेले आहे असे. तर बघू शकता तर असे काचेचे भांडे लावलेले आहे. जेव्हा होतील ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच. मी आता लावून देते कारण मला दुसरे पण भांडे टाकावं लागतील. आणि मग तर आता पावडर टाकून देते मी. तर पावडर पण एकदम थोडीशी राहिलेली आहे. तर ह्या ठिकाणी मी पावडर टाकते. इथे पावडर टाकलेली आहे आणि आता आपण लावून देऊ. तर इथे बघू शकता इथे ग्लासेसचा आहे 2 तासासाठी. इथे ग्लासचं चिन्ह दिसत असेल तुम्हाला, तर त्याच्यावर लावते मी 2 तासासाठी. तर आता इथे काचेचे भांडे लावलेले आहे. तर चला झाले की तुम्हाला दाखवते आणि आता तोपर्यंत आम्ही जेवण करून घेते आणि मग काचेच्या बरणे वगैरे झाल्या का तुम्हाला दाखवते मी. तर इथे आपले काचेचे भांडे झालेले आहे. तर इथे बघू शकता पूर्ण भांडे साचलेले आहे, तर ते पण लावायचे मला हे काढल्यानंतर. तर इथे आपले काचेचे भांडे एकदम मस्त झालेले आहे, बघू शकता किती क्लीन निघालेले आहे सगळे. आणि इथे पण बघू शकता पूर्ण क्लीन निघालेले आहे, असे आपले काचेचे भांडे पूर्ण निघालेले आहे. तुम्हाला कसे वाटलेले नक्की सांगा. खूप छान निघालेले आहे. चला आता सगळे मी याच्यामध्ये काढून घेणार इथे पूर्ण. आणि मग मला हे भांडे लोड करायचे जेवणाचे. चला बघू शकता आपले काचेचे भांडे एकदम झालेले आहे, एकदम मस्त निघालेले आहे. आता सगळे आपण काढून घेऊ याच्यामध्ये. तर चला म्हणजे मला दुसरे पण भांडे लावण्यासाठी तितके क्लीन निघालेले आहे ना, बापरे, आणि एकदम सुकून निघालेले आहे. डिशवॉशर तर बघू शकता पूर्ण काचेच्या बरण्या
इथे इकडे बघू शकता. तर इथे सगळे भांडे लावून ठेवलेले आहे बघू शकता सगळे रेग्युलरचे वापरायचे. तर आता लावून देते तर इथे झालेले आहे सगळे भांडे लावून. तर चल आता तुम्हाला मी जाऊन काचेचे भांडे वगैरे सगळे दाखवते. चला तर इथे बघू शकता काचेचे भांडे प्लॅस्टिकचे भांडे आज सगळे मी डिशवॉशरमध्ये घासलेले आहे. तर ती क्लीन मी झालेले बघू शकता. आणि हे आपल्या बरण्या किती छान निघालेल्या आहे ना. आणि हे बाकीचे भांडे बघू शकता एकदम मस्त निघालेले आहे सिरॅमिकचे आणि आपले काचेचे. तर इथे बघू शकता इथे पण काचेचे सिरॅमिकचे वगैरे एकदम छान निघालेले आहे. आणि ग्लास तर इतकं छान निघालेलं आहे ना. आणि ह्या छोट्या छोट्या बरण्या पण बघू शकता एकदम क्लीन निघालेल्या आहे असं वाटत पण नाही. आपल्या हाताने सुद्धा एवढं छान निघत नाही आणि फुटायची पण भीती नाही एकदा डिशवॉशरमध्ये लावून दिलं तर. आणि आपण हाताने घासलं तर एक ना एक ग्लास फुटतोच आपल्याकडून. आणि ह्या बरण्या बघू शकता किती छान निघालेले आहे पूर्ण क्लीन निघालेले आहे. असं वाटतं की आताच नवीन मी भांडे आणलेले काचेचे बघू शकता. आणि आपले हे प्लॅस्टिकच्या बरण्या पण इतक्या मस्त निघालेल्या आहे ना सगळ्या बघू शकता एकदम मस्त निघालेल्या आहे. वा असे निघालेले आहे भांडे आपले काचेचे आणि प्लॅस्टिकचे डिशवॉशरमध्ये. दिवाळीची साफसफाई कशी वाढलेली नक्की सांगा. चला शकता तिथे ठेवलेले आहे. आता उद्या मस्त ऑर्गनाईज करेल आणि मी तुम्हाला ते डोनट वास वगैरे कुठे ठेवले ते दाखवते. चला तर इथे बघू शकता हे डोनट वास इथे ठेवलं आणि इथे असं त्याच्यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे गवत. तर एवढा आपला स्पेस किती छान दिसतोय ना. तर उद्या मी डिटेलमध्ये दाखवेल अजून तुम्हाला बघू शकता किती छान. म्हणून मला एक छोटं डोनट वास पाहिजे होतं त्याच्यासोबत. तर असं दिसतंय मस्त बघू शकता किती छान दिसतंय आपला कॅबिनेट ड्रेसर. आणि कॅन्डल याच्यात ठेवलेलं आहे तर ते मी लावून दाखवते तुम्हाला. असं दिसत आणि असं हलते कॅन्डल किती छान दिसतंय ना स्पेस तो. आणि जे आपलं दुसरं डोनट वास आहे ना ते इथे ठेवलेलं आहे बघू शकता. वा खूप छान दिसतंय बघू शकता. आणि त्यात एक असं सिंगल एक ठेवलेलं आहे खूप मस्त दिसतंय ना. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून. तर असं दिसते आपल्याला आपला चौकोनी डोनट वास तिथे ठेवलेला आहे. तर तुम्ही बघितलं असं डोनट वास वगैरे कुठे ठेवलेला आहे मी. आणि इतकं सुंदर दिसतं इतकं एलिगंट आणि एकदम स्टाईलिश लुक देत आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि अशा वस्तू घेतल्या पाहिजे घरामध्ये खूप छान मॉडर्न आणि एकदम मस्त दिसतात. आता आमचं ते ड्रेसर आहे ना ते ट्रॅडिशनल म्हणजे अँटिक आहे आणि त्याच्यावर ते मॉडर्न टच द्यायचा म्हणजे आपलं डोनट वास वगैरे तुम्हाला दाखवत होते. तर इतकं छान कॉम्बिनेशन जमतं ना. आणि आमचं क्रॉकरी युनिट आहे ना मोठं लाकडाचं ते अँटिक आहे आणि त्याच्यावर मॉडर्न पद्धतीचे आपण डोनट वास वगैरे असं ठेवलं तर इतकं छान वाटतं ना. तर तेच कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल सेकंड पार्ट दिवाळी क्लिनिंगचा. तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी जे डिशवॉशरमध्ये भांडे सगळे म्हणजे काचेचे आणि प्लॅस्टिकचे तुम्हाला घासून दाखवले ते सुद्धा आवडलं असेल तरी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले. आणि काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता डिशवॉशरबद्दल.
तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.